सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरही तेजीत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. साखर कारखान्यांच्या अनिश्चिततेच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी आता गुराळाकडे कल वळविला असून त्याला चांगला दरही बाजारपेठेत मिळू लागला आहे. बाजारपेठेत सध्या प्रति क्विंटल 2500 ते 3000 असा भाव मिळत आहे. बाजारात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका तसंच उस्मानाबाद, कर्नाटक या भागातून गुळ विक्रीसाठी आणला जात असून गुळाला चांगलीच मागणी देखील येत आहे असं व्यापारी आनंद दुलंगे यांनी यावेळी सांगितलं. यावर्षी कारखान्याच्या धोरणामुळं अजून शेतकरी उसाला कारखाना न घेऊन गेल्यामुळं कंटाळून गुळाच्या मार्गी लागलेत. मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होऊ लागलेला आहे. सदर गुळाचे भाव सोलापूरला 2400 रुपयापासून ते 2290 ते 3000 रुपयापर्यंतचे भाव आहेत. चांगल्या प्रतीचे अजून उत्तम क्वालिटीचं गुळ साधारणतः बाजारात आवक आहे. आमच्या सोलापूरला दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कर्नाटक, अजून मोठ्या प्रमाणात उस्मानाबाद जिल्हा, अजून मराठवाड्याचं गुळ हे सोलापुरात मोठ्या प्रमाणात आवक होतो. असं लाल डिम माल काढलं तरी शेतकऱ्याला फायद्याचा भाव मिळू लागलाय. अजून गुलाबी कलरचा, केशरी कलरचा, पिवळ्या कलरचा गुळ हे आरोग्यासाठी उत्तम असून ग्राहकही गुळ खरेदीसाठी पुढे येताना दिसत आहेत. शुगर फ्री म्हणून सध्या म्हणजे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. अजून लोकसुद्धा साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले.